नमस्कार मित्रांनो, स्पेशल जी के या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी नुरंदया स्वामी पुन्हा एकदा मनापासून सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्रातील जिल्हे या आपल्या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याची सविस्तरपणे व परीक्षाभिमुख माहिती बघणार आहोत. यापूर्वी मी ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड व रत्नागिरी या जिल्ह्यांची माहिती या अगोदर मी अपलोड केलेली आहे, ते तुम्ही अगोदर बघून घ्यायचं आहे. आणि आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याची माहिती बघणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. सिंधुदुर्ग जिल्हा हा आपला महाराष्ट्राचा नकाशा आहे, त्यामध्ये या ठिकाणी सिंधुदुर्ग आहे हिरव्या कलरचं तुम्हाला दिसत असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तरेला रत्नागिरी आहे आणि पूर्वेला आहे कोल्हापूर जिल्हा आणि दक्षिणेला गोवा हे राज्य आहे. आणि या ठिकाणी छोटासा भाग कर्नाटक राज्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा लागते. नकाशा जितका वेळ आपण बघू तितका तो पाठ होण्याला आणि परीक्षेमध्ये आठवायला खूप चान्सेस आहेत. या ठिकाणी आपला सिंधुदुर्ग जिल्हा आहे. रत्नागिरी, अरबी समुद्र, कोल्हापूर, कर्नाटक आणि गोवा हे शेजारील राज्य आणि जिल्हे आपल्याला पाहता येतील. स्थान व विस्तारमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याला महाराष्ट्रातील एकूण दोन जिल्ह्यांची सीमा लागते, ते म्हणजे रत्नागिरी आणि कोल्हापूर. सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती 1 मे 1981 रोजी रत्नागिरीमधून झालेली आहे. त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जे काही मुख्यालय आहे हे मुख्यालय ओरोस बुद्रुक या ठिकाणी आहे, ज्याला आपण सिंधुदुर्ग नगरी असे देखील म्हणतो. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं क्षेत्रफळ आहे 5207 चौरस किलोमीटर आणि महाराष्ट्रातील एकूण क्षेत्रफळापैकी 2.7% क्षेत्र हे सिंधुदुर्ग जिल्ह्याने व्यापलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या जर बघितली 2011 जनगणनेनुसार ही लोकसंख्या आहे 8.48 लाख, म्हणजेच 8,48,000. लिंग गुणोत्तर आहे 1036. सिंधुदुर्ग जिल्ह्याची घनता आहे 163, कमी आहे ही. आणि साक्षरता जर पाहिलं तर 86.56% साक्षरता 2011 जनगणनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याची आहे. RTO कोड आहे MH07. सिंधुदुर्ग जिल्ह्याला समुद्रकिनाऱ्याची लांबी जी आहे ती 120 किलोमीटर लाभलेली आहे खाड्या वगळता. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुके आहेत आणि हे 8 तालुके या नकाशामध्ये तुम्ही बघू शकता. आणि त्या 8 तालुक्यांची नावं आहेत कणकवली, कुडाळ, मालवण, वेंगुर्ला, देवगड, वैभववाडी, सावंतवाडी आणि दोडामार्ग. हा दोडामार्ग 1999 नवीन निर्मिती करण्यात आलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकही महानगरपालिका नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे काही मुख्य नद्या आहेत त्या नद्या म्हणजे देवगड, कर्ली, आचरा, गड, तेरेखोल आणि ओरोस या महत्त्वाच्या नद्या आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतील. या ठिकाणी तुम्ही नकाशामध्ये बघू शकता. महत्त्वाचे धरणे कोणते कोणते आहेत ते बघूयात. घोणसरी हे धरण गड या नदीवरती कणकवली तालुक्यात आहे. ताळंबा धरण हे कर्ली या नदीवरती कुडाळ तालुक्यात आहे. आणि तिलारी धरण तिलारी नदीवरती तोडामार्ग या तालुक्यात आहे. त्यानंतर नदी व काठावरील ठिकाणे जर आपण पाहायला बघितलं तर कणकवली हे खूप प्रसिद्ध ठिकाण, तालुक्याचं ठिकाण गड या नदीच्या काठी आहे. त्यानंतर अभयारण्य आहे एक मालवण सागरी अभयारण्य, जे की तालुका मालवणमध्ये आहे आणि 1987 आहे निर्माण करण्यात आलेलं आहे. मालवण सागरी अभयारण्य हे खूप वेळेस परीक्षेला विचारलं आहे. पुळण ज्याला आपण बीच म्हणतो ते बघूयात. तारकर्ली, भोगवे बीच खूप प्रसिद्ध आहे, भोगवे बीच, शिरोळा, मालवण, सागरेश्वर, देवगड, मोचेमाळ, रेडी आणि उभादांडा हे सर्व पुळण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. खाडी व नदी जर पाहायला गेलो तर कोणत्या नदीच्या मुखाशी कोणती खाडी आहे हे खूप महत्त्वाचे जोड्या लावायला खूप वेळेस परीक्षेला विचारले आहेत. विजयदुर्गची खाडी आहे शुक नदीच्या काठी, शुक नदीच्या मुखावरती. देवगडची खाडी आहे देवगड नदीची नदीवरती. कलावलीची खाडी आहे गड या नदीच्या मुखाशी. आचराची खाडी आहे आचरा नदीवरती. कर्लीची खाडी आहे कर्ली नदीवरती. आणि तेरेखोलची खाडी आहे तेरेखोल नदीच्या मुखाशी. या नकाशामध्ये तुम्ही बघू शकता उत्तरेकडून दक्षिणेकडे सर्वात उत्तरेकडे आहे विजयदुर्ग, देवगड, आचरा, कलावली, कर्ली आणि तेरेखोल. सर्वात दक्षिणेकडे जी खाडी आहे ती आहे तेरेखोलची खाडी. इवन महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील खाडी तेरेखोलच बनेल.
धबधबे जर पाहायला गेलो तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली धबधबा आहे, खूप प्रसिद्ध आंबोली धबधबा, जी की तालुका सावंतवाडीमध्ये आहे. नगर तास धबधबा आहे. सैतवडे धबधबा खूप प्रसिद्ध आहे, तालुका देवगडमध्ये आहे. आणि व्याघ्रेश्वर धबधबा. आंबोली आणि सैतवडे हे पेपरला पूर्वी विचारलेलं आहेत, हे महत्त्वाचे धबधबे जे आहे की ते या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत. या ठिकाणी नकाशामध्ये या ठिकाणी सैतवडे आहे आणि या ठिकाणी आहे आंबोली. थंड हवेचे ठिकाण जर बघितलं गेलं तर सर्वात महत्त्वाचं आहे आंबोली थंड हवेचे ठिकाण, जे की तालुका सावंतवाडीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. त्यानंतर जलविद्युत निर्मिती केंद्र याच्यामध्ये तेरवान मेंढे हे आहे, खरारी नल्ला या ठिकाणी, आणि ते महाजनको या कंपनीचं आहे. पवनविद्युत प्रकल्प जे आहे जमसांडे देवगड, खूप खूप महत्त्वाचं आहे. हे पवनऊर्जा प्रकल्प आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमसांडे देवगड. खनिज संपत्तीमध्ये लोह खनिज आढळतो, रेडी, बंदपेटा, देगवे, बांदा, वेंगुर्ला या ठिकाणी. त्यानंतर बॉक्साईट सापडतो आंबोली घाट परिसरामध्ये. क्रोमाइट आहे कणकवली, जानवली, वागदे या ठिकाणी. मॅंगनीज सावंतवाडी, वेंगुर्ला आणि कणकवलीमध्ये सापडतो. आणि जिप्सम, अभ्रक हे महत्त्वाचे खनिज या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळतात. एक महत्त्वाचं बंदर आहे रेडी बंदर, या रेडी बंदरातून लोह खनिजे निर्यात केली जाते. उद्योगधंद्यामध्ये कुडाळ या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स यंत्रसामग्रीचा निर्मिती केंद्र आहे. सावंतवाडी हे खूप महत्त्वाचं आहे, या ठिकाणी लाकडी खेळणी निर्मितीचा कारखाना खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे. वेंगुर्ला या ठिकाणी मासेमारी केंद्र आहे. त्यानंतर तलाव आहे जर बघायला गेलो आपण तर खूप प्रसिद्ध आणि भरपूर तलाव आहेत. तिथवली, ओसरगाव, पाठ, निळेली, मोती जे सावंतवाडीमध्ये आहे, मोती तलाव, ओझरम, कट्टा, सावंतवाडी, तळकट, डिगस, शिवडाव, धामापूर, कन्याळ, मांडखोल आणि ओरोस बुद्रुक या ठिकाणी महत्त्वाचे तलाव आपल्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतील. लेणी व शिल्पस्थाने यामध्ये वाडा, आचरे, मालवण, कणकेश्वर, भिरवंडे आणि वालावल हे महत्त्वाच्या लेण्या ज्या आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत. या ठिकाणी नकाशामध्ये तुम्ही सर्व लेण्या बघू शकता. त्यानंतर गड व किल्ले जर बघायला गेलो तर भरपूरसे गड किल्ले या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत. भरतगड, महादेवगड, रांगणा, भगवंतगड, निवती, मनोहरगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, देवगड, यशवंतगड, पद्मगड, पारगड, रामगड आणि मुरुड जंजिरा. मुरुड जंजिरा आणि रांगणा आणि सिंधुदुर्ग हे महत्त्वाचे किल्ले या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर वाहतूक व संदेशवहन याच्यामध्ये तुतारी एक्सप्रेस आहे, दादर ते सावंतवाडी दरम्यान धावते. चिपी परुळे या ठिकाणी भूसंपादनावरून वादग्रस्त एक विमानतळ आहे. आंबोली घाट हे सिंधुदुर्ग ते कोल्हापूरच्या मार्गावर लागतो. कोकण रेल्वे मार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका आणि सर्वात दक्षिणेकडील तालुका. सर्वात उत्तरेकडील रेल्वे स्टेशन आणि सर्वात दक्षिणेकडील रेल्वे स्टेशन अनुक्रमे वैभववाडी रोड आणि माधुरे हे आहेत. या ठिकाणी तुम्ही नकाशामध्ये बघू शकता, या ठिकाणी वैभववाडी आहे आणि या ठिकाणी आहे माधुरे, हे आहे कोकण रेल्वे मार्ग. कोकण रेल्वे मार्गावरील महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील स्टेशन ते माधुरे हे आहे, जे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडे आहे. हनुमंते घाट हे कोल्हापूर ते कणकवली मार्गावर आपल्याला लागेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH 17 आहे, नॅशनल हायवे क्रमांक 17. फोंडा घाट लागतो कोल्हापूर ते सावंतवाडीच्या मार्गावर. फोंडा घाट, आंबोली घाट आणि हनुमंते घाट हे सिंधुदुर्गमध्ये आहेत. हवामान जर आपण पाहायला गेलो हवामानामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्ण, दमट व सम हवामान आहे, जे की अरबी समुद्राला हा जिल्हा लागून असल्यामुळं दमट हवामान त्या ठिकाणी आहे. मान्सूनच्या काळामध्ये सरासरी पर्जन्य 350 सेंटीमीटर एवढा पडतो. कमाल तापमान जे आहे ते 33° सेल्सिअस आहे आणि किमान तापमान 16° सेल्सिअस आहे. सर्वाधिक पावसाची नोंद जी झालेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला या केंद्रावर झालेली आहे. आणि
एक ठिकाण आहे आंबोली हे ठिकाण. आंबोली हे ठिकाण महाराष्ट्राचे चेरापुंजी या नावाने ओळखले जाते, कारण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस या आंबोलीला पडतो, त्यामुळं आणि संपूर्ण भारतातील काय इव्हन जगातील सर्वाधिक पाऊस चेरापुंजी या ठिकाणी पडतो, त्यामुळं आपण या चेरापुंजीची उपाधी आपण आंबोलीला देऊ शकतो. वने या ठिकाणी साग, साल, ऐन, खैर, सिसव, सोनचाफा अशा प्रकारची वने या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळतात. मृदामध्ये सर्वत्र जांभी मृदा, जे की पावसाचा पाऊस जास्त पडत असल्यामुळे जांभी मृदा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. पिकांमध्ये भात, रागी, नारळ, सुपारी, आंबा, काजू इत्यादीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं, आणि तांदळाचे दर हेक्टरी उत्पादन सर्वाधिक असणारा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग हा आहे. त्यानंतर धार्मिक स्थळे व वैशिष्ट्यांमध्ये रेडी या ठिकाणी प्रसिद्ध गणपतीचं मंदिर आहे. बांदा या ठिकाणी नवनाथाचं मंदिर आहे. माणगाव या ठिकाणी दत्त मंदिर आणि सिद्धयोग यांचा आश्रम आहे. कणकवलीला भालचंद्र महाराजांचं मठ आहे. वालावल या ठिकाणी लक्ष्मीनारायण यांचं प्रसिद्ध मंदिर आहे वालावल या ठिकाणी. आणि कणकवलीला आप्पासाहेब पटवर्धन यांचे गोपुरी आश्रम देखील आहे. जी आय टॅगिंग उत्पादनामध्ये सिंधुदुर्गचे कोकम आणि वेंगुर्लाचे काजू यांना जी आय टॅगिंग मिळालेलं आहे. लोकसंख्येमध्ये जर पाहायला गेलो आपण 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा हा सिंधुदुर्ग आहे. 2011 जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा सिंधुदुर्ग आहे. राज्यातील लोकसंख्येतील घनतेत सर्वात कमी घनता दुसऱ्या क्रमांकाचा आहे सिंधुदुर्ग, आणि सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे गडचिरोली. 2011 अनुसूचित जमातींचे म्हणजे शेड्यूल्ड ट्राईब्स ST आपण म्हणतो यांची सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता आहे तर सिंधुदुर्ग आहे. इतर या घटकामध्ये बघूयात, मालवण या ठिकाणी सागरी गुहा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा 2 राज्यांना लागते, एक आहे गोवा आणि दुसरा आहे कर्नाटक, आपण नकाशामध्ये पाहिलो आहोत. सिंधुदुर्ग जिल्हा हा कोणत्या बेटावर आहे असा प्रश्न बऱ्याच वेळेस विचारलेला आहे, हे आहे कुर्टे बेट. सिंधुदुर्ग जिल्हा हा कुर्टे बेटावर आहे, तालुका मालवण या ठिकाणी. आणि 1867 हा सिंधुदुर्ग किल्ला बांधलेला आहे. कोकण किनारपट्टीची सर्वात कमी रुंदी कोणत्या ठिकाणी आहे तर कुडाळ या गावाजवळ आहे, फक्त 40 किलोमीटर, जे की सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे कुडाळ गाव. त्यानंतर सह्याद्रीच्या रांगेतील महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील किल्ला कोणता आहे असं जर प्रश्न आला तर ते आहे पारगडचा किल्ला. सर्वात दक्षिणेकडील महाराष्ट्रातील किल्ला आहे पारगड. सर्वाधिक दिवस पाऊस पडणाऱ्या ठिकाणामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा आहे आंबोली, 125 दिवस पाऊस पडतो आंबोलीला. महाराष्ट्रातील सर्वाधिक दिवस पाऊस पडणारा जिल्हा कोणता आहे असं विचारलं तर तो आहे सिंधुदुर्ग, त्या ठिकाणी 102 दिवस सरासरी पाऊस पडतो आणि दुसऱ्या क्रमांकाचं ठाणे आहे. सर्वाधिक दिवस पाऊस पडणारा जिल्हा म्हटलं की एक नंबरला सिंधुदुर्ग लागतो, आणि सर्वाधिक दिवस पाऊस पडणारं ठिकाण म्हटलं की दुसऱ्या क्रमांकाचा आंबोली आहे. या ठिकाणी तुम्ही कमेंटमध्ये सांगा की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक दिवस पाऊस पडणारं ठिकाण कोणतं आहे, पहिल्या क्रमांकावरती कोणतं आहे, जे की दुसऱ्या क्रमांकावरती आंबोली आहे. सरासरी सर्वाधिक पाऊस पडणारा जिल्हा सिंधुदुर्ग आहे. सरासरी विचारलं या ठिकाणी 318 सेंटीमीटर पाऊस पडतो. आत्तापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद कुठे झालेली आहे, आंबोलीमध्ये झालेला आहे. 1939 जवळपास 887 सेंटीमीटर पाऊस या ठिकाणी पडलेलं होतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला या ठिकाणी प्रादेशिक काजू संशोधन केंद्र आहे, हे व्हेरीव्हेरी IMP आहे. महाराष्ट्रातील पहिला पर्यटनाचा जिल्हा कोणता तर सिंधुदुर्ग आहे, ज्याला 2010 डिक्लेअर केलं गेलं. प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील एकूण फळांच्या क्षेत्रानुसार सर्वाधिक क्षेत्र आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये. मुरुड जंजिरा हा महाराष्ट्रातील अजिंक्य किल्ला आहे, ज्याला कोणीही जिंकले नाही असं आपण म्हणतो, मुरुड जंजिरा किल्ला. त्यानंतर मराठा साम्राज्याची दुसरी राजधानी कोणती आहे, मराठा साम्राज्याची दुसरी राजधानी ही रायगड आहे आणि पहिली आहे राजगड. कोकणचे गांधी आपण कोणाला म्हणतो तर आप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणतो, जे की सिंधुदुर्ग जिल्ह्याचे होते. शिरोडा या ठिकाणी 1930 सत्याग्रहामध्ये मिठाचा सत्याग्रहातील ठिकाण आहे शिरोडा. 1930 काळामध्ये या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह करण्यात आलेला होता. बांदा हे
गोवा मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांचे स्मारक आहे जे की सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. 2010 सिंधुदुर्ग किल्ल्याला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात सुपारीच्या झाडाला पोफळी असे म्हणतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुपारीच्या झाडाला पोफळी म्हणतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डोंगराळ भागामध्ये वानरमारे जमात राहते जी की वानरे यांची शिकार करतात. वानरमारे जमात कोणत्या जिल्ह्यात आढळतात असं जर विचारलं तर त्याही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. त्यानंतर सिंधुदुर्गमधील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता आहे? सर्वात दक्षिणेकडील तालुका आहे दोडामार्ग. परत एकदा आपण आकाशामध्ये बघूयात. दोडामार्ग हा सर्वात दक्षिणेकडे तालुका आहे. महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडे तालुका असं जर विचारलं तर तो आहे दोडामार्ग. गोवा व कर्नाटक या दोन्ही राज्यांना सीमा लागणारा तालुका कोणता आहे? तर तो तालुका आहे दोडामार्ग. त्यानंतर सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर वाहणारी नदी कोणती आहे? सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर वाहणारी नदी आहे शुक नदी. सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर असणारी खाडी कोणती आहे? तर विजयदुर्गची खाडी. विजयदुर्गची खाडी ही शुक नदीच्या मुखाशी आहे. या ठिकाणी नकाशामध्ये परत एकदा सिंधुदुर्ग जिल्हा या ठिकाणी आहे बघून घेऊयात. हा संपूर्ण आपला महाराष्ट्र आहे. मित्रांनो, हा जर जिल्हा तुम्हाला परीक्षेसाठी उपयोगाचा असेल आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काही एक्झाममध्ये या जिल्ह्यातून एक ना एक क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळेल. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक जरूर करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.